महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केलाय. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत महापालिका सभागृह तसंच समिती बैठकांमध्ये मतदान करू नये असा व्हीप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जारी केलाय. व्हीपचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही मनसेनं दिलाय. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अजून मनसेचेच आहेत, त्यामुळेच त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचा दावा मनसेनं केलाय. नगरसेवकांचं पक्षांतर बेकायदेशीर असल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात यावं अशा मागणीची याचिका याआधीच मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. जोपर्यंत कोकण आयुक्तांची त्यांनी जी विलिनीकरणाची मागणी केलेली आहे त्या विलिनीकरणाला मान्यता देत नाही कोकण आयुक्त, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य आहेत, त्यामुळे आम्हाला अधिकार आहे त्यांना व्हीप बजावण्याचा. त्या यांनी शिरीष सावंत जे आमचे सरचिटणीस आहेत, सिग्नेटरी अथॉरिटी आहे, त्यांनी हा व्हीप बजावलेला आहे आणि या व्हीपमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे ह्याच्यापुढे होणाऱ्या ज्या महापालिकेच्या सभा असतील किंवा बैठका असतील यामध्ये आपण कोणालाही मतदान करू नये जोपर्यंत पुढील सूचना राजसाहेब देत नाही. दरम्यान मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या दोन नगरसेवकांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाईला सुरुवात केली आहे. मनसे नगरसेवकांना दिलेल्या ऑफरमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचा एसीबीचा प्राथमिक अंदाज आहे, त्यामुळे त्या दोन नगरसेवकांवर कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. तर इतर चार नगरसेवकांच्या गुप्त चौकशीत विशेष काही आढळलं नसून गरज पडल्यास त्यांचीही उघड चौकशी केली जाईल असंही एसीबीनं स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.